सध्या सोलापुरात वादग्रस्त ठरलेल्या आरक्षित जागेवरील बंगला प्रकरणावर आगामी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या मानधनाबरोबरच विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली परखड भूमिका मांडली. सोलापुरात होडगी रोडवरील सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामासंदर्भात त्यांनी जोरदार टीका केली. सामान्य जनतेवर महापालिका कारवाई करते, मात्र सहकार मंत्र्यांच्या बंगल्याकडे दुर्लक्ष केलं जातं. या बंगल्यासंदर्भात कारवाई करण्याइतपत निष्कर्षापर्यंत महापालिका पोहोचेल असं वाटत नाही, त्यामुळे या प्रकरणी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकार मंत्र्यांच्या बंगल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार बच्चू कडू म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विषयावर काहीच बोलत नाही. भाजपमध्ये अर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यांचा DNA तपासा, यामुळे या प्रकरणी ते काय बोलणार अशी टीका त्यांनी केली. महापालिकेत दिव्यांगांसाठी असलेला 3 कोटी रुपयांचा निधी खर्च केला नाही, आता हा निधी 5 कोटी रुपयांचा करण्यात आला आहे, तेव्हा दिव्यांगांना सरळ मानधन द्या असं ठणकावून सांगतानाच सोलापूर महापालिकेत दिव्यांगांवर बुरे दिन का, त्यांना लाज कशी वाटत नाही असा खडा सवाल उपस्थित केला. भाजप काय पूर्ण आहे का? भाजप जर तपासला आणि त्याचा DNA जर काढला तर अर्धी तर काँग्रेसच आहे भाजपामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसच आहे, त्याच्यानं ते सगळे भाऊ आहेत, चोर चोर मावशरे भाई. 3 कोटी रुपये खर्चित आहे, जुने 2 कोटी रुपये आहे. आता आम्ही त्यांना 15 दिवसाचा वेळ दिला. तसे आमचे ढाकणे महाराज माझे मित्र आहे, पण मित्र हे मित्रापुरतं राहील, पण त्यांनी जर अपंगासाठी खर्च केला नाही तर आता आलो असं येणार नाही, प्रहार स्टाईल येईल. हा सामान्यांसाठीच वापरले जातो, श्रीमंतासाठी जेव्हा कायदे सुरू होईल तेव्हा आजचे दिन येईल. तुम्ही सांगा, सहकार मंत्र्याचा बंगलाच अतिक्रमणमध्ये आहे, तो निष्कर्षात त्याचा पूर्ण निष्कर्षापर्यंत पोहोचाले, यांचं आयुष्य चाललं जाईल पण ते निष्कर्षापर्यंत पोहोचणार नाही. पण सामान्य माणसावर हातोळा चालवलं जाते त्यासाठीच तर प्रहार आहे. म्हणजे माझं असं मत, आपण त्यांना एक निवेदन द्या का, यांना काढत असताना पहिले सहकार मंत्र्याचा निर्णय जेथपर्यंत होत नाही तोपर्यंत गरिबावर निर्णय अशा प्रकारचे अतिक्रमण काढू देणार नाही. त्यासाठी आम्ही लगेच 5% आता दिव्यांगाचा फंड झाला, 3% नाही राहिला. 5% 3 कोटी होते, त्यांना आम्ही सांगितलं का सरळ मानधन द्या अपंगांना. जसं नगर महानगरपालिकेनं 2000 रुपये महिना केला, पिंपरी चिंचवडनं 3000 रुपये महिना अपंगांना केला, टक्केवारीनुसार केला, वसईनं सुद्धा केला, मग सोलापूरच्या महानगरपालिका आजचे दिन वाले आहे, मग बुरे दिन कोण आहे अपंगावर, लाज वाटली नाही पाहिजे त्यांना. या प्रसंगी त्यांच्या समवेत अजित कुलकर्णी, जमीर शेख यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.